सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। वाहतूक वळती केल्याने हजारो व्यावसायिक व मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर। दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल नादुरुस्त, राहेरी पूल दुरुस्त करण्याची मागणी। विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा येथून जवळच असलेल्या ग्राम राहेरी येथील खडकपूर्णा नदीवरील पुलावरून पुढील 6 महिन्यापर्यंत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। पूल नादुरुस्त असल्याने तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय, मात्र या आदेशाने या भागातील हजारो व्यावसायिक व मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला असून शासनाने हा पूल तात्काळ दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे। मी नगराध्यक्ष सतीश बागूजी तायडे, मातृतृती सिंदखेडाचा नगराध्यक्ष। मी शासनाला ही नम्र विनंती करतो आहे, मुंबई नागपूर हावे वर राहेरी येथील जो पूल नादुरुस्त झालेला आहे आणि त्या नादुरुस्त पुलामुळे कलेक्टरने आदेश दिलेला आहे की हा पूल जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत इथं येणारी जी वाहतूक आहे ती चिखली मार्गे वळती केलेली आहे। या हवेवर असणारे असंख्य ग्राहक, दुकानदार असेल, पेट्रोल पंप चालक असेल, हॉटेल चालक असेल, फळ फ्रूट विक्रेते असेल, मेहकरपासून तर जालना रोडपर्यंत असणारे असंख्य ग्राहकावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। मी शासनाला ही नम्र विनंती करतो आहे की त्यांनी लवकरात लवकर वळण रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करावं। वळण रस्त्यावर निधीसुद्धा येऊन उपलब्ध झालेला आहे, तरी सन्माननीय काटे ठेकेदाराला आदेश देऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी व उपमुख्यमंत्री साहेबांनी काटेंना आदेश देऊन काम लवकरात लवकर सुरू करावं। तसेच सन्माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब व तसेच सन्माननीय पालकमंत्री शिंगणे साहेबांनाही माझी नम्र विनंती राहील की त्यांनीही सुद्धा जातीने याच्यावर लक्ष घालावं व लवकरात लवकर आपला पूल दुरुस्त करावा व आपली वाहतूक सुरळीत करावी। त्र्यंबकराव ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख सिंदखेड राजा, या ठिकाणी रायरीवर जो पूल आहे हा पूल ब्रिटिशकालीन असून या पुलाला बरेच वर्ष झाल्यामुळं सदर पूल हा धोकादायक अवस्थेमध्ये आहे। सदर रस्ता मुंबई नागपूर हा नॅशनल महामार्ग झाल्यामुळं या रस्त्यावरील अवजड वाहतूक या ठिकाणी पुलावरून बंद करण्यात आली, परंतु अचानक ही वाहतूक बंद केल्यामुळं या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। या ठिकाणी असणारे छोटे मोठे लघु व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची पाळी आली, त्यानंतर हॉटेलिंगच्या व्यवसायाला यामुळे धोका बसला। शेतकऱ्यांचा शेतमाल या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी 70 किलोमीटरचा पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे, त्यामुळं अतोनात नुकसान या ठिकाणी प्रत्येकाचं सर्वसामान्याचं होत आहे। आपला जो पूल बंद आहे त्याबद्दल काय सांगाल? शासनाने हा पूल आतापर्यंत 2 वेळेस बंद केलेला आहे, रहदारीच्या कारणास्तव मोठ्याले जड वाहतूक या पुलावरून बंद केलेली। याच्या अगोदरमध्ये 2018-2019 हा पूल 6 महिने बंद केला होता, रिपेरिंग केल्याच्यानंतर परत तो पूल चालू केलेला आहे। पण शासनाने याच्या अगोदर झालेली GST, त्याच्यानंतर नोटबंदी, त्याच्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव चालू असल्यामुळे हा रोड कम्प्लीट 6 महिन्यापासून बंद आहे। तरी शासनाने परत 6 महिने बंद असल्यानंतर कलेक्टर मॅडमच्या आदेशानुसार हा पूल परत 7 महिन्यापासून बंद करण्यात आलेला आहे। तरी या रोडवरची सर्व हॉटेल व्यावसायिक असेल, पेट्रोल पंप चालक असेल, टायर पंक्चरवाले, छोटे मोठे व्यावसायिकवाले सर्व बंद पडलेले आहे। तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करून या पुलासाठी वळण रस्ता तयार करावा, अन्यथा दुसरा पर्यायी मार्ग शोधून ताबडतोब त्याची दुरुस्ती करून पूल चालू करावा, अन्यथा या रोडवरचे सर्व छोटे मोठे लघु उद्योगवाले व्यापारी सर्व यांची उपासमार होण्याची वेळ आलेली आहे। तरी शासनाने याचा लवकरात लवकर गांभीर्याने विचार करावा, नसताच आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आणू नये हे शासनास निर्देश आणून देण्यासाठी आम्ही वारंवार कलेक्टर मॅडमना सुद्धा निवेदन केले। संदीप मेत्रे, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष। मुंबई नागपूर हा मुख्य हायवे, यावरील जो दळणवळणासाठी हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावरती रायरी येथील एक पूल आहे, त्या पुलाला मागील वर्षीही 1,00,000 रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आला, परंतु असं काय एकाच वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये काय होतं की तो पूल दरवर्षी बंद केला जातो? यामागं मला काहीतरी वेगळं काहीतरी षडयंत्र असं दिसतंय, कारण की या रस्त्यावरती असलेले छोटे मोठे व्यावसायिक आहे आणि पेट्रोल पंपवाले असतील, हॉटेल्सवाले असतील, गाड्या दुरुस्त करणारे लोक असतील, जे गॅरेजवाले असतील, सर्व अशा प्रकारच्या सर्व लोकांवरती उपासमारीची वेळ या पूल बंद। बुलढाणा जिल्ह्यातून औरंगाबादला जोडणारा खडकपूर्णा नदीवरील पुलावरील पूल शिकस्त झालेला असून या पुलावरील वाहतूक बंद करून चिखली मार्गे वळती करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जारी केले आहे।
परंतु जिल्हाधिकारी यांच्या याच पत्रामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या महामार्गावरील जड वाहतूक बंद केल्यामुळे मेहकर ते जालना या 100 किलोमीटर अंतरावरील हजारो व्यावसायिक व मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. अगोदरच 2016 पासून नोटबंदी नवीन कर रचना प्रणाली यामुळे तसेच या महामार्गावरील वाहतूक बंद केल्याने व्यावसायिकांच्या अतोनात हाल होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. तसेच आता सर्व जगामध्ये COVID-19 या महामारीने थैमान घातले, त्यामुळे 22 मार्च 2020 पासून सतत लॉकडाऊन चालू आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय अत्यंत डबघाईस आले आहे. अशातच या पुलावरून वाहतूक बंद केल्याने या संदर्भात व्यापारी नागरिकांनी जिल्हाधिकारी, खासदार, पालकमंत्री यांना सुद्धा निवेदन देऊन मागणी केली आहे. त्या भागातील हजारो व्यावसायिक आणि मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज.